दंतपरी अशा काही कथा आहेत ज्या इतक्या जुन्या इतक्या दमदार आहेत की त्या कधी घडल्या हे कोणालाही ठाऊक नाही, किंवा कदाचित त्या खरोखर घडल्याही असतील. ह्या कथा दंतकथा म्हणून पिढ्यानपिढ्या जिवंत आहेत. अशीच एक दंतकथा आहे. आपण सगळ्यांनी दंतपरीबद्दल ऐकलंय. जेव्हा एखाद्या लहान मुलाचा पहिला दात पडतो तेव्हा परी येते. रात्री जेव्हा ते मूल गाढ झोपलेलं असतं, हे आश्चर्यकारक आहे की परीला कसं कळतं जगभरातील कोणकोणत्या मुलांचे स्वच्छ दात पडले आहेत ते. ही तिची पौराणिक कथा आहे, दंतकथा. दंतपरीची कथा ही त्या काळातली कथा आहे जेव्हा आकाशात तारे नव्हते. संपूर्ण विशाल आकाशात सूर्य आणि चंद्र होते आणि कथा सुरू होते पर्यांच्या प्रदेशात. पर्या, आपल्या सर्वांना असं वाटतं की त्यांचं जीवन जादूनं भरलेलं आहे, त्यांना काहीही शिकण्याचा प्रयत्न करायची गरजच नाही. परंतु हे खरं नाही आहे. तुम्हाला ठाऊक आहे, पर्यांनाही त्यांची जादू कशी वापरायची हे शिकायला शाळेत जावं लागतं, आणि हे नेहमीच सोपं नसतं. सॉरी, मी साफ करेन. राहू दे, मी ते स्वच्छ करेन. हिल्डा, इथे ये, प्रयत्न कर या लहान फुलाला आकार दे. अरे हे काय, अरे नाही नाही नाही. ठीक आहे हिल्डा, दुसरं काहीतरी बनव, जमेल. हिरा, हे सोडून काहीही बनव प्लीज. खरंच हिल्डा, एखाद्या वस्तूचं रूपांतर दुसऱ्या वस्तूत करणं कोणालाही शक्य नाही. आणि तू स्पार्कलर आहेस. स्पार्कलर, ते काय असत? तेज आणि चमक जी कोणत्याही वस्तूला तूच देऊ शकतेस, बाकी कोणालाही जमत नाही या फेरीलँड वर. तू स्वाभाविक स्पार्कलर आहेस. ऐक हिल्डा, सूर्याला थोडीशी चमक हवीये, चल इकडे ये आणि त्याच तेज वाढव. तुम्ही मला सांगताय सूर्याचं तेज वाढवायला? खरंच आलेच. आकाशाला तेज आणि चमक देणं या एकाच गोष्टीत हिल्डा चांगली होती. पर्यांचा ग्रॅज्युएशन डे होता, त्या दिवशी त्यांचं ज्या गोष्टीत प्राविण्य आहे ती कामं त्यांना दिली जातात. त्या दिवशी सुंदर रोमहर्षक पहाटे हिल्डा लवकर उठली. ती उत्सुक होती, कारण त्या दिवशी तिला या जगात तिची पदवी दिली जाणार होती. ग्रॅज्युएशन हॉलमध्ये पोहोचेपर्यंत तिला धीरच नव्हता. ती तयार झाली आणि सुंदर विशाल आकाशात तिनं भरारी मारली. ओ, तिला उडायला खूप आवडत. जर तिला शक्य असेल तर ती जगभर उडेल आणि ती कधीच थांबणारही नाही. तिला चेहऱ्यावर वाऱ्याची झुळूक जाणवत होती आणि उडताना तिच्या छोट्या पंखांना वाऱ्याचा सुंदर स्पर्श होत होता. पण अचानक तिला ओरडण्याचा आवाज ऐकू आला. माझं बाळ झाडावरून पडलंय, त्याला उडता येत नाहीये, वाचवा. मी पकडला. ओह बिचारा, किती घाबरलायस रे तू. तू आता सुरक्षित आहेस, ये मी तुला तुझ्या घरट्यात घेऊन जाते. धन्यवाद परी. तुला बरं नाहीये का? हवामानामुळे. मी बरी होईन. ओ बिचारी, मला वाईट वाटतंय. मी जाते आणि उपचार करणाऱ्या परीला घेऊन येते. काळजी करू नका, तुम्हाला कसं बरं करायचंय हे तिला चांगलंच माहित आहे. म्हणून हिल्डानं हिलर परीच्या घरी जाण्यासाठी उड्डाण केलं आणि तिला पक्षाकडे घेऊन आली. हिलर परीला औषध तयार करण्यासाठी काही दवबिंदू हवे होते. हिल्डाने त्वरित दवबिंदू आणले आणि पक्षासाठी सूर्याची किरणही घेऊन आली.
औषध तयार आहे, हे घ्या, तुम्हाला अगदी बरं वाटेल. मी तुमची आभारी आहे. आभार तर तू हिल्डाचे मान माझ्याकडे घेऊन येण्यासाठी. तुझे खूप खूप आभार हिल्डा. नो प्रॉब्लेम. खर तर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. माझ्या ग्रॅज्युएशन साठी मला खूप उशीर होतोय. मला जावं लागेल. बाय, काळजी घ्या. ग्रॅज्युएशन साठी हिल्डाला खरंच खूप उशीर झाला होता. ती तिथं पोहोचेपर्यंत सगळी कामं वाटून झाली होती. काय काय म्हणताय तुम्ही? पर्यंतची सगळी कामं वाटून झालीत, पण आता मी काय करायचं? आम्ही तुझ्यासाठी शेवटी काहीतरी काम शोधू हिल्डा. मला एकच गोष्ट जमते, एखाद्या गोष्टीला चमक आणि तेज देऊन त्याचं दुसऱ्या गोष्टीत रूपांतर करणे. मी मातीचं रूपांतर सोन्यात करू का? नाही, झाड, जंगल आणि फुलांची वाढ होण्यासाठी आम्हाला मातीची गरज आहे. खरंय, माफ करा. मी प्रत्येक गोष्ट चमकदार बनवू का? सांगा ना, संपूर्ण जगच तेजपुंज बनवूया. नाही, अति चमक डोळ्यांसाठी घातक असते बघ. समजा प्रत्येक गोष्ट चमकदार आणि तेजस्वी झाली तर रंगाचं सौंदर्य कोण बघणार सांगा मला? हिल्डा माय डार्लिंग, धीर धर. तू एक स्पार्कलर हिल्डा आहेस. काही काळाने तुझ्यासाठी संधी येईल. हे तुझ्यासाठी योजलेले आहे, ते तुला नक्की शोधेल. मला माफ करा. खरं सांगू, मी खूपच अधीर झाले. तुमचं बरोबर आहे. मला विश्वास ठेवायला हवा की माझ्यासाठी पण ही संधी येईल. हिल्डाच्या हे लक्षात आलं की तिला करण्यासारखं काही सापडतच नाहीये. असो असं म्हणू शकू की ती आता मोकळी होती. तिला हवं तसं तिला पाहिजे तिथे उडू शकत होती. पण एखादी गोष्ट करण्यास उद्देश असेल तरच मजा येते. हिल्डासाठी हे पाहणं खूपच त्रासदायक होतं की इतर पर्याय काम करतायत आणि तिच्याकडे मात्र करण्यासारखं काहीही नाही. तेव्हा तिनं जगभर प्रवास करून स्वतःसाठी काहीतरी शोधण्याचा दृढनिश्चय केला. ती उडत असताना एके रात्री ती राजवाड्यात पोहोचली आणि तिनं किंकाळी ऐकली. आई, ए बघ काय झालं. हे काय झालं आहे? माझा दात पडला. ओ माझ्या प्रिय राणी, ये इकडे ये. दात पडला ह्याचा अर्थ तू मोठी होतेस, समजलं? पण मी किती विनोदी दिसेन, आणि मला माझा दात प्रिय आहे. ओ तू जशी दिसतेस तशीच छान आहेस. सर्व लहान मुलांचे दुधाचे दात पडतात जेव्हा ते मोठे होतात. आणि लवकरच जुन्या जागेवर तुला एक नवीन कोरा दात येईल. खरच? हो खरच. आणि नवीन आलेला दात खूप मजबूत असेल. तू मोठी झाली आहेस हे सांगण्याची ही निसर्गाची पद्धत आहे, कळलं? खरच, हे तर खूप छान आहे. मी तुला सांगू का, तू का नाही हा दात तुझ्या उशी खाली ठेवत? असं केल्याने तुला एक खूप सुंदर स्वप्न पडेल की तू एक मोठी सशक्त मुलगी होतेस, खूप ताकदवर. बर ठीक आहे, मी तसंच करते. तर राजकन्येने पडलेला दात तिच्या उशीखाली ठेवला आणि ती आनंदाने झोपली. हिल्डा हे सर्व काही पाहत होती. दात पडणं म्हणजे मुलं मोठी आणि शक्तिशाली झाली आहेत ही नैसर्गिक पद्धत तिला आवडली. पण विचार करण्यास तिला भाग पडलं. एकदा का दात पडला की त्या दाताचं नक्की काय होत असेल? आणि अचानक तिला एक कल्पना सुचली. जर का
मी दात घेतला आणि त्याला बदललं, वाव, तरी तर आकाश किती सुंदर दिसेल. पण थांब, मी तो दात असा घेऊ शकत नाही. मग आता मी काय करू? अचानक हेल्डानं एक पान बागेत पडताना पाहिलं. बर, ठीक आहे, आयडिया. हेल्डा त्या पानाकडे उडत गेली, त्याचं नाण्यात रूपांतर केलं आणि पुन्हा राजकन्येकडे तिनं उड्डाण केलं. मी तुझ्या पडलेल्या दाताच्या बदल्यात एक छोटा खजिना देते, एक भेट म्हणून. आणि हेल्डानं दातासाठी एक उल्लेखनीय गोष्ट केली. तिनं त्याचं रूपांतर एका ताऱ्यात केलं आणि आकाशात उडवून दिलं. ओ हो, तो तारा आकाशात सुंदर दिसत होता. हेल्डाला दुसरी कल्पना सुचली. काय होईल जर मी सगळे पडलेले दात घेऊन त्या बदल्यात खजिना दिला आणि त्यांना चमकवून आकाशात उडवून दिलं? जगभरातील करोडो लहान मुलं मला उडण्यास कारण मिळेल, मला आकाश चमकवायला मिळू शकेल आणि माझ्याकडे माझं स्वतःच काम असेल करण्यासाठी. हुरा! आणि अशा प्रकारे तिला तिचं काम मिळालं. हेल्डा एक स्पार्कलर परी, परी जगातली जगभर प्रवास करते, पडलेले दात गोळा करते, बदल्यात छोटासा खजिना देते आणि दातांचं ताऱ्यांमध्ये रूपांतर करते. हेल्डा ह्या गोष्टीची बरीच वर्ष वाट पाहत होती. आता तिला दंतपरी असं म्हटलं जातं. तिची ही गोष्ट ही शिकवण देते की जर तुम्ही दृढनिश्चय केला असेल की या जगात तुम्हाला तुमची जागा निश्चित करायची आहे, तर ती तुम्हाला नक्की मिळते. बरं, दात चांगले घासलेत ना याची खात्री करून घ्या. दिवसातून किमान दोनदा ती फक्त दात घेऊन जाते आणि ते योग्य ठिकाणी ठेवते.